आता इंडोर प्लांटिंग म्हणजे काय, वनस्पती जर तुम्हाला काही विचारलं वनस्पती म्हणजे काय तर तुम्हाला काय सांगता येईल नक्की? इट इज अ ग्रुप ऑफ ऑटोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हा एक ग्रुप आहे ऑटोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा. म्हणजे ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, स्वतःचे अंगमध्ये स्वतः तयार करत असतात. त्यांच्यामध्ये युकॅरियोटिक सेल्स असतात विथ सेल वॉल, त्यांना सेल वॉल देखील असतात. मग आता प्लांट्स जे आहे ते ऑटोट्रॉपिक आहे का ते ऑटोट्रॉपिक आहेत? कारण की ते फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिलच्या मदतीने ते फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात म्हणून आपण त्यांना ऑटोट्रॉपिक असं म्हणत असतो. त्यानंतर प्लांट्स हा खूप मोठा सोर्स आहे, खूप मोठा स्रोत आहे अन्नाचा. सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी वनस्पती हा प्रमुख स्रोत आहे अन्नाचा, बरोबर. आता हे जे वनस्पती आहे त्याचं वर्गीकरण काही आधारांवर केलेलं आहे, काही क्रायटेरिया या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. तर वेगवेगळे क्रायटेरियाज आहेत बेसिस फॉर क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये बघा, पहिलं क्रायटेरिया आहे प्रेझेन्स ऑर ॲबसेन्स ऑफ ऑर्गन्स. मग आता प्रेझेन्स ऑर ॲबसेन्स ऑफ ऑर्गन्स, ऑर्गन्स म्हणजे काय? हा आपण ज्यावेळेला वनस्पती आपल्या डोळ्यासमोर येतात त्यावेळेला आपण बघतो त्यांना काय काय असतं. त्यांना स्टेम आहे, त्यांना रूट्स आहे, त्यानंतर त्यांना लीव्स असतात, फ्रूट्स असतात, फ्लावर्स असतात. दीज आर द ऑर्गन्स ऑफ प्लांट्स, म्हणजेच वनस्पतींचे ऑर्गन्स आहेत. मग या तत्वानुसार त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. काही वनस्पतींमध्ये हे ऑर्गन्स असतात, काही वनस्पतींमध्ये हे ऑर्गन्स नसतात. त्यानंतर सेपरेट कंडक्टिव्ह टिश्यूज. मग आता सेपरेट कंडक्टिव्ह टिश्यूज म्हणजे कोणते? बघा, वनस्पतींमध्ये झायलेम आणि फ्लोएम असतात. त्यांच्यामध्ये पाणी आणि अन्न याच्या भवनासाठी झायलेम आणि फ्लोएम असतात. मग काही वनस्पतींमध्ये ते प्रेझेंट असतात, काही वनस्पतींमध्ये ते नसतात. तसंच फ्लावर्स, फ्रूट्स, सीड्स हे जे अंगे आहे ते काही वनस्पतींमध्ये असतात, काही वनस्पतींमध्ये नसतात, असं देखील त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. मग ज्या वनस्पतींमध्ये फ्लावर्स, फ्रूट्स, सीड्स असतात त्यांना पॅनरोगॅम्स असं म्हटलं जातं, आणि ज्या वनस्पतींमध्ये फ्लावर्स, फ्रूट्स, सीड्स हे नसतात त्यांना क्रिप्टोगॅम्स असं म्हटलं जातं, बरोबर. त्यानंतर सेकंड क्रायटेरिया आहे सीड्स एनक्लोज्ड इन अ फ्रूट ऑर नॉट. जे काही सीड्स आहे, बिया ज्या असतात, फळांच्या बिया ह्या नैसर्गिक आवरणाने आच्छादलेल्या आहेत किंवा नाहीत असं देखील त्यांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. यातील जे पॅनरोगॅम्स आहेत, बघा फ्लावर्स, फ्रूट्स, सीड्स हे तुम्हाला असतात पॅनरोगॅम्समध्ये असतात. पण हे जे पॅनरोगॅम्स आहेत यांचं पुन्हा क्लासिफिकेशन झालेलं आहे जिम्नोस्पोर्म्स आणि अँजिओस्पोर्म्समध्ये. आता जिम्नोस्पोर्म्स म्हणजे काय की ज्यांच्या सीड्स ह्या एनक्लोज नाही आहेत, कुठलंही नैसर्गिक आवरण त्यांच्या भोवती नाही, अशांना जिम्नोस्पोर्म्स म्हटलं जातं. आणि ज्यांच्या सभोवताली जे काही सीड्स आहेत त्यांच्या भोवती आवरण असेल, नैसर्गिक आवरण असेल, तर त्यांना अँजिओस्पोर्म्स असं म्हटलं जातं, बरोबर. त्यानंतर तिसरा क्रायटेरिया आहे नंबर ऑफ कॉटिलेडॉन्स इन द सीड्स. आता नंबर ऑफ कॉटिलेडॉन्स बघा, काही अँजिओस्पोर्म्स आहेत ज्याच्यामध्ये त्यांचं क्लासिफिकेशन झालेलं आहे मोनोकॉट आणि डायकॉट. आता मोनोकॉट म्हणजे कोणते? त्याचे उदाहरण आपण घेऊ शकतो मेज आहे, बाजरा आहे, ज्वार आहे. बघा, यांचं समान दोन भागात विभागणी होत नाही. तसंच जे डायकॉट आहेत तर यांना समान दोन भाग करता येतात. त्याचे उदाहरण आपण घेऊ शकतो डाळी आहे. बघा बाळांनो, आपल्या घरामध्ये विविध प्रकारच्या डाळी असतात, तूर, मूग, हरभरा. हे जे डाळी आहेत याचे समान दोन